पदाधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, परंतु या याचिकेमधले जे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये दिसतं आहे की पालिकेकडे अर्ज करून 21 तारखेपर्यंत पुढे काही झालं नाही, त्याच्यानंतर न्यायालयामध्ये आम्ही धाव घेतलेली होती. त्याचबरोबर अनेक वर्ष शिवसेनेचा हा विजयादशमीचा मेळावा शिवतीर्थावर होतो आणि कधीही असे कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न तयार झालेले नव्हते. किंबहुना या ठिकाणी ज्या सगळ्या बाजू आहेत त्या तपासून पाहिल्यानंतर त्यांनी हे पण स्पष्ट केलेलं आहे की जे सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित विषय आहे त्याच्यावर आम्ही भाष्य करत नाही आहे, परंतु आत्तापर्यंत असणाऱ्या प्रथा परंपरांमध्ये अनेक वर्षापासून एक मैदान एक नेता या भूमिकेतून शिवसेनेचं असणारं सातत्य आणि आम्ही नियमाप्रमाणे अर्ज केलेला आहे त्याचा विचार करून त्यानुसार उच्च न्यायालयाने अत्यंत निरपेक्षपणे निर्णय दिलेला आहे. आम्ही त्यांचे आभारी आहोत. आणि आता विजयादशमीच्या संदर्भामध्ये जी आशा होती आम्हाला, जी अपेक्षा होती, ती पूर्ण न्यायालयाने केलेली आहे. आणि त्याच्यामुळे विजयादशमीला नेहमीचं जे लिहिलेलं असतं की वाजत गाजत या, तर आधी शक्ती तुळजाभवानी आणि महालक्ष्मी या सगळ्या देवदेवतांना आम्ही वंदन करतो आणि योग्य तो निर्णय झाला त्याच्याबद्दल न्यायालयाचे आभार मानून सर्व न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे पालन होईल याची आम्ही खात्री देऊ इच्छितो. न्यायालयाने असं सुद्धा नमूद केलेलं आहे की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्या, जर असं काही घडलं तर जे याचिकाकर्ते असतील त्यांच्यावरती कारवाई होईल. मुळामध्ये असं आहे की कोणी या ठिकाणी सगळा वाद वाढवला त्याच्याबद्दलच्याही केसेस प्रलंबित आहेत सगळ्या ज्या आहेत त्या, आणि याचिकाकर्त्यांच्या बाजूने म्हणजे आमच्या बाजूने काही चुकीची गोष्ट घडली तर त्याच्या संदर्भामध्ये आम्हाला पूर्ण जाणीव आहे, परंतु अशी कुठलीही गोष्ट घडत नाही आत्तापर्यंत. उलट हजारो लाखो महिला येतात कार्यक्रमाला आणि त्या सुरक्षितपणे येतात आणि सुरक्षितपणे परत जातात. अनेक लोक देवीच्या ज्योती घेऊन तिथपर्यंत येतात आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती शेवटचे संस्कार ज्या ठिकाणी झाले त्या ठिकाणी येत असताना त्यांचं स्मरण ठेवून कुठलाही शिवसैनिक आगळीक तर करणारच नाही, चुकीची गोष्ट करणारच नाही, पण कोणी समाजकंटकांनी जर का वेगळ्या प्रकारांनी गोंधळ घालायचा व्यत्यय आणायचा प्रयत्न केला तर त्यांच्यावरती योग्य तो बंदोबस्त पोलिसांनी जरूर ठेवावा हीच आमची अपेक्षा आहे. आजच्या सुनावणीमध्ये न्यायालयाने पालिकेला देखील सदा सर्व मुळामध्ये निर्णय सगळा घेत असताना सर्व बाजू त्यांनी समजून घेतलेले आहेत. पालिकेने स्वतः खरं तर आत्तापर्यंतचं सगळं रेकॉर्ड लक्षात घेऊन त्यांनी घेतलेले आत्तापर्यंतचे निर्णय त्याचा सारासार विवेक बुद्धीने एक अंतिम निर्णयापर्यंत यायला पाहिजे होतं, परंतु ते आले नाहीत आणि म्हणून उच्च न्यायालयाकडे जायची वेळ आली. परंतु मला असं वाटतं की ज्या वेळेला सर्व प्रकारनी न्यायाच्या वरती कुठे ना कुठे एक अंधकार तयार होतो त्याच वेळेला उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात आपण धाव घेत असतो. आणि त्या दृष्टीने बाळासाहेब ठाकरे यांची जी परंपरा होती तीच उद्धवजी ठाकरे यांनी चालू ठेवलेली आहे. आम्ही दुसऱ्या कुठल्याही मैदानासाठी प्रयत्न केले नव्हते, कारण इथे वर्षानुवर्ष लोकांना त्रास न होता या ठिकाणी सभा होते. मी स्वतः आज जवळजवळ 24 वर्ष या सभेला उपस्थित आहे. एखाद 2 वर्ष पावसामुळे झाली नसेल, पण 20, 25, 30 वर्ष अनेक जण या सभांना आलेले, तुम्ही आलेले आहात, तुमचीसुद्धा चांगल्या प्रकारे तिथे व्यवस्था केलेली असते. उच्च न्यायालयाबद्दल आम्ही मनापासून आभार मानतो. ताई 1966 पासून दसरा मेळा होतोय, मात्र यावर्षी जे घडलं आहे यामुळे महाराष्ट्रातील राजकारणाचा स्तर घसरला असं तुम्हाला वाटतंय का? मुळामध्ये असं आहे की ज्या प्रकारनी राजकारण घडलं त्याच्यामुळे राजकारणाच्या मध्ये या महाराष्ट्रात ज्या गोष्टी घडत नव्हत्या त्या आता घडायला लागलेल्या आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की स्तरापेक्षा वगैरे सुद्धा आपली बुद्धी, आपले विचार, आपले संस्कार याचा विचार ज्याचा त्यांनी करणं फार गरजेचं आहे. आणि प्रत्येक बाबतीमध्ये अडवणूक करायची, प्रत्येक बाबतीमध्ये असं म्हणायचं की हे आमचंच आहे. उद्या बघा तुम्ही सगळ्या वाहिन्या आहात, मी जर का म्हणाले की या वाहिन्या म्हणजे मीच आहे तर चालेल का? तर चालणार नाही, कारण प्रत्येकाचं त्या त्या ठिकाणच्या माध्यम ग्रुपचं काही ना काही त्याच्यावरती मालकी असते, त्यांनी काम केलेलं असतं, त्यांची माणसं असतात. अशा वेळेला संपूर्णपणे एखादा पक्षच अशा पद्धतीने दिशाभूल करायचा प्रयत्न कोणी करत असेल तर तो कोणी सहन करणार नाही, हाच त्याच्याबद्दलचा भाग आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महापालिका हे सगळे धोरणात्मक प्रश्न आहेत आणि महापालिकेच्या बद्दल अजून प्रभागांच्या संदर्भात चर्चा सगळी पूर्ण झालेली नाही आहे. अशा वेळेला माननीय उद्धवजी ठाकरे किंवा अनेक जे आमचे सगळे स्थानिक पदाधिकारी आहेत
त्यांचं मत लक्षात घेत आहेत, त्यांच्या भूमिका साहेब समजून घेऊन अंतिम निर्णय घेत असतात आणि स्थानिक पातळीवरती अनेक निर्णय जे आहेत ते या सगळ्या आघाडीच्या मध्ये घेतले जात असतात. मला थोडंसं असं वाटतं की तुम्ही अतिशय चांगले निपक्षपाती आणि चांगले पत्रकार आहात, परंतु सर्वोच्च न्यायालयाने ज्या काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न कितपत योग्य आहेत, आणि म्हणून मला असं वाटतं की अजून झाड रोवलं जायचं आहे, त्याला फुलं यायची आहे, ते त्याच्या आधीच ती उपटून बघायची आणि म्हणायचं असं होणार आहे तसं होणार आहे. ठीक आहे, तुम्ही तुमचं काम करताय, परंतु आमच्या दृष्टिकोनातून हा निर्णय जो आहे तो उद्धव साहेब जे घेतील त्याच्यावरती सर्वजण पूर्णपणे अवलंबून. शिंदे गट सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी आहे. शिंदे गट आता या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात असं आहे की आता त्यांनी काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे, आणि त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांच्या परीने ते जातील, पण सर्वोच्च न्यायालयसुद्धा याबद्दलची सगळी माहिती घेतल्यावर योग्य तो निकाल देतील अशी आम्हाला खात्री आहे. काही दिवसापूर्वी प्रभादेवी दादरच्या मुलामध्ये शिंदेगड ठाकरे गट यांच्यामध्ये राणा झाल्याचं पाहायला मिळत होतं. काल अशा पद्धतीने धरणामध्ये सुद्धा घटना झालेली आहे, काही कार्यकर्त्यांवरती गुन्हा देखील दाखल झालेला आहे. आणि मुळामध्ये आम्ही सर पाहिलं पुण्यामध्ये की जे कार्यकर्ते जिथे ती घटना घडली मंत्र्यांच्या गाडीच्या संदर्भात त्याच्यापासून त्या जागेवर नसणारे दोन दोन तीन तीन किलोमीटरवर असणाऱ्या लोकांवरती 306 गुन्हे लावले गेले, म्हणजे सगळं कायद्याचं चक्र उलटं फिरवण्याचा प्रयत्न सातत्याने यांच्याकडून होतो आहे. त्यामुळे राजकीय मतभेद असतील तरी संवाद सुसंवाद ही महाराष्ट्राची परंपरा आहे, आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की या गोष्टी घडता कामा नयेत हीच आमची अपेक्षा आहे. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW News ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW News वर.